न्यूज 18 मध्ये ब्रेक नंतर आपला पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूया नोकरीची बातमी. तरुणांना कुठे कुठे नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत पाहूया आपण. बघा, गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्ट पद शिक्षक, एकूण जागा असतील 15. शिक्षण वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळ्या पद आहेत आणि आता सोमवार ते शुक्रवार थेट मुलाखत होणार आहे, मात्र त्यासाठी इंग्रजी बोलता येणं अनिवार्य असेल. दुसरे, अण्णासाहेब डांगे कॉलेजमध्ये देखील भरती आहे. असिस्टंट प्रोफेसर पदासाठी मुलाखती घेतल्या जाणार आहेत. मुलाखत ही शनिवार 9 जानेवारी म्हणजे आजच आहे. मुलाखतीसाठी कॉलेजमध्ये उपस्थित राहावं लागेल. नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पडणाऱ्या पावसामुळे हाल होत आहेत. अवकाळी पावसामुळे नंदुरबार बाजार समितीत मार्केट आड्यातले मिरचीचे खरेदी विक्री व्यवहार बंद राहणार आहेत. पुढील सूचना येईपर्यंत हे व्यवहार बंद राहणार असल्याची माहिती नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीनं दिलेली आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर, आंबेगाव, जुन्नर तालुक्याला रात्री पुन्हा एकदा जोरदार अवकाळी पावसानं झोडपलेलं. या परिसरात धुक्याचं साम्राज्य देखील पाहायला मिळते. आधीच अवकाळी पावसानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं, शेतीचं नुकसान झालेलं असताना धुक्यानं मात्र बळीराजाची चिंता आणखी वाढवलेली. कारण सततचा अवकाळी पाऊस, ढगाळ हवामान आणि धुकं यामुळे पिकांवर मावा आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय. मुंबई दिवसेंदिवस प्रदूषणाचा चढता आलेख पाहायला मिळतोय. धूर आणि धूळ यामुळे धुडक्यानं मुंबईकरांच्या नाकेनं आलेत. नववर्षाच्या सुरुवातीपासूनच मुंबईची हवा बिघडलेली आहे. गेल्या 3 दिवसांपासून मुंबईच्या प्रदूषणात सातत्यानं वाढ होते. ढगाळ हवामानानं यात आणखीन भर घातली. आजारी व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांनी अधिकाधिक काळजी घ्यावी असं आवाहन तज्ज्ञांनी केलं. दिल्ली, पुणे, अहमदाबादमधल्या हवेपेक्षा मुंबईची हवा वाईट नोंदवण्यात आली. देशात कोरोनाची बनावट लसही बाजारात येऊ शकते अशी शंका व्यक्त करण्यात आली. त्यासाठी 16 देशांचे गुप्तचर आणि तपास अधिकारी एकजुटीनं काम करणार आहेत. त्यासाठी गुप्तचरांची एक संघटनाही स्थापन करण्यात आली. युरोपियन युनियनची संस्था युरोपोलनं बनावट लसीबद्दल सावधगिरीचा इशारा दिला. इंटरपोलनं देखील गेल्या महिन्यात पर्पल नोटीस जारी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 जानेवारीला सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी VC द्वारे संवाद साधणार आहेत. दुपारी 4 वाजता ते मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील. COVID-19ची सद्यस्थिती आणि लसीकरण या मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील. पंढरपुरातल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची 11 जानेवारीला महत्वाची बैठक होते. 14 जानेवारीला संक्रांत असल्याने त्या दिवशी राज्यभरातून हजारो महिला रुक्मिणी देवीला वाण देण्यासाठी पंढरपुरात येतात. त्याच पार्श्वभूमीवर ही महत्वाची बैठक होती. मंदिर समितीचा अध्यक्ष हबप गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या पुढच्या टप्प्यासाठी आता प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य असं आयोजन होणार आहे. पुणे, पिंपरी चिंचवडसह मुंबई, ठाणे, नागपूर, अमरावती, नाशिक, औरंगाबाद या महापालिका क्षेत्रातील सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील 11वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी राज्य सरकारनं परवानगी दिली. शालेय शिक्षण विभागानं याबाबत अध्यादेश काढला आहे.